भारत रत्न लता मंगेशकर म्हणजे आमची दिदी, आमची दिदी स्वर जगताची दिदी, हिच्या जाणारे जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी आकाशाएवढी नाही अवकाशाएवढी मोठी आहे. त्या अवकाशाच्या पोकळी साक्षात अनेक गंगा जरी ओतल्यात तरी ती पोकळी भरून निघणार नाही आहे. लता मंगेशकरच्या स्मारकावर वाद चालू आहे. अभी मंगेशकर कुटुंबियांनी कधीही या वादात भाग घेण्याचं कारण नाही आहे, कारण आम्ही आमची ती इच्छाच नाही आहे की दिदीचं स्मारक शिवाजी उद्यान इथं व्हावं. उलट आमचं असं म्हणणं आहे की शिवाजी उद्यानाच्या स्मारकावरून जो राजकारणी लोकांचा वाद चालला आहे तो वाद त्यांनी कृपया बंद करावा आणि दिदीच्या बाबतीत कृपया राजकारण करू नये. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालयाची स्थापना करण्याचं दिदीला आश्वासन दिलं होतं. ती विनंती स्वतः दिदीनी म्हणजे लता मंगेशकरांनी त्यांना केली होती आणि श्री उद्धवजी ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ती अतिशय आनंदाने दिदीनी म्हणजे लता मंगेशकरांनी त्यांना केली होती आणि श्री उद्धवजी ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ती अतिशय आनंदाने मान्य केली होती. त्याची सर्व पूर्वतयारी त्यांनी केलेली आहे. त्या दिदीचं एक संगीत स्मारक होत आहे याच्यापेक्षा अन्य कुठलंही मोठं स्मारक होऊ शकत नाही. श्रद्धेला श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नसते. लता मंगेशकर गेल्याने, दिदी गेल्याने एक संगीत पर्व संपलंय. नाही, एक संगीत पर्व नाही, एक युगांत झाला आहे.